अकोला के पालक मंत्री बच्चू कड़ू ने हनुमान चालीसा पर प्रतिक्रिया दी। इस मौके पर उन्होंने कहा कि शिवसेना का गठन ईमानदार दादागिरी से हुआ है। मातोश्री शिवसेना का पूजा स्थल है, प्रेरणा का स्थान है। यदि आप हनुमान चालीसा पढ़ना चाहते हैं तो 7 दिनों का एक सप्ताह रखें जिसके लिए हम आपको योगदान देंगे, ऐसा इस वक्त पालक मंत्री ने कहा। मला वाटतं देशामध्ये अशा मी मीडियालाच नेहमी सांगा वाटतं तर तुम्ही हे मुद्दे दुसरे मुद्दे नाही आहे का तुमच्याजवळ? ह्या काय देशाचा मुद्दा आहे का हनुमान चालीसा? त्यांना आपापल्या धर्मातल्या लोकांना आपापल्या ठिकाणी घरात मंदिर मस्जिदीत पुतळ्यात एक डाव नाही 10 डाव म्हणावं त्यांनी। रस्त्यावर येण्याचा हा विषय नाही आहे। रस्त्यावर फडकाचा असेल तर तिरंगा फडका, गरिबाची सेवा करा, रुग्णालयात जा, एवढंच तुम्हाला आठवण येत असेल तर मला वाटते हनुमान चालीसाचा एक 7 दिवसाचा सप्ताह ठेवा, आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ, हे नाटकं बंद करा, अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारे जो फोटो व्हायरल झाला त्यानंतर शिवसेनेची तिथे पोचले, त्यानंतर रवी राणांनी आरोप लावला की शिवसेना दादागिरी करते आहे। डॉक्टर शिवसेना चांगल्या प्रामाणिक जी दादागिरी असते ना, त्या दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली आहे। वाह्यात दादागिरी नाही आहे। तुम्ही कोणाच्या उद्धवसाहेबांच्या मातोश्री ही शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, आणि तिथे जाऊन तुम्ही जर अशा पद्धतीने करता ही दादागिरी नाही? तुम्हाला लाज नाही वाटत का अशा पद्धतीनं आपण कोणाच्या घरासमोर तुमच्या घरासमोर येऊन आम्ही जर उद्या काही एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल तुम्हाला? अशा पद्धतीनं करणं योग्य नाही आहे। मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची आणि कोणी केली तर म्हणायचं दादागिरी करतं आहे। तुम्ही असं म्हणायचं का आम्ही एक थापड मारतो आणि तुम्ही उभे राहा? शिवसेना या मुठीतली नाही आहे। सुदैव तुमचं असं आहे का तुम्हाला धनके बसले नाही, याच्यात खुश माना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।